शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे की त्याने तुमचा शेती करत असताना दरवर्षी 50 ते 60 हजार रुपयाचा फायदा अगदी गॅरंटेड होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की शेतीला जर योग्य रासायनिक खत अगदी योग्य वेळेत जर आपण देऊ शकलो तर नक्कीच आपलं उत्पादन अगदी जबरदस्त प्रमाणात वाढत असतं. पण बऱ्याच वेळा आपल्याला पाहिजे ते खत बाजारात एकतर उपलब्ध नसतं किंवा जरी उपलब्ध असलं तरी त्याचे रेट जास्त असतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपण खतांच्या खरेदीमध्ये आपलं नुकसान होत असतं. आपल्याला महागड्या चढ्या दरानं खत खरेदी करावं लागत असतं आणि मग त्यामुळेच मित्रांनो, खतांच्या बाबतीत मी तुम्हाला अशी एक जबरदस्त आणि नवीन माहिती सांगणार आहे की ती माहिती जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच तुमचा खतामध्ये 40 ते 50 हजार रुपयाचा फायदा अगदी आरामशीर झाल्याशिवाय राहणार नाही. तर त्यामुळेच मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा. मित्रांनो, खतांमध्ये तुमचे 40 ते 50 हजार रुपयाचा फायदा करणारी एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगतो आहे. आता तुम्हाला माहितच आहे की खतांमध्ये बरेचसे पैसे आपल्याला खर्च करावे लागतात कारण की खतांचे भाव हे मार्केटमध्ये अगदी मोठ्या प्रमाणावर असतात. मग मी जर तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही जर घरच्या घरीच खते तयार जर करू शकलात तीही अतिशय कमी खर्चात, म्हणजे अगदी मार्केट रेटपेक्षा 40 ते 50 टक्के स्वस्त, तर तुमचा 100 टक्के फायदा झाल्या वाचून राहत नाही. मग आता तुम्ही म्हणाल की आता घरी नेमकं कसं खत तयार करायचं, मग ते पिकाला चालेल का, आणि जर चाललं त्याचा काही दुष्परिणाम होईल का, आमचं उत्पादन घटेल का? तर मित्रांनो, याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला मिळणार आहे आणि मार्केट रेटपेक्षा कुठलंही खत तुम्हाला अगदी 40 टक्के किमतीमध्ये तुम्ही घरी तयार करू शकता, तेही तितकंच पॉवरफुल की जितकं मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. आता मित्रांनो, मी तुम्हाला अशी एक पद्धत सांगेल की त्याने तुम्ही कोणतंही खत तुमच्या घरी वेगवेगळे रासायनिक घटक बनवून त्या ठिकाणी तयार करू शकता, ज्याला कुठलेही जास्तीचे प्रयत्न जास्तीचा खर्च येत नाही. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10-26-26 हे जे की आपण बऱ्याच वेळा वापरतो, बऱ्याचशा पिकांना लागतं, तर ते कसं बनवायचं याची एक सॅम्पल म्हणून माहिती देईल. तर मित्रांनो, 10-26-26 हे खत आपल्याला घरी कसं तयार करायचं हे सांगण्याआधी याच्यात नेमकं काय काय असतं, तर मित्रांनो, याच्यामध्ये NPK 10% नत्र, 26% स्फुरद आणि 26% पालाश, तर या तीन गोष्टी मिळून NPK 10-26-26 तयार झालेलं असतं. मग आता जर आपल्याला 10-26-26 जर घरी बनवायचं असेल तर आपल्याला बरोबर त्याच प्रमाणामध्ये ते तीन घटक त्या ठिकाणी टाकावे लागत असतात. मग हेच प्रमाण जर तुम्हाला जर समजलं तर नेमकं तुम्ही कुठलाही ग्रेड घरच्या घरी बनवू शकता. पण आजच्या व्हिडिओत आपण 10-26-26 त्या ठिकाणी पाहतो आहे. आता आपल्याला 10-26-26 बनवण्यासाठी आपल्याला 10% नत्र त्या ठिकाणी लागत असतं. तर मग मित्रांनो, हे जे काय तीन घटक आहेत, नत्र, स्फुरद आणि पालाश, हे आपण एकेरी खतांमधून त्या ठिकाणी अगदी विशिष्ट प्रमाणात अगदी मिक्स करून त्याचं 10-26-26 बनवणार आहे आणि ते सुद्धा आहे त्या 10-26-26 अगदी 20 ते 30 टक्के किमतीमध्ये. आता मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की नत्रासाठी मार्केटमध्ये एकेरी खत येतं युरिया, की ज्याच्यामध्ये 46% युरिया असतो. त्यानंतर पुरतसाठी येतं सिंगल सुपर फॉस्फेट आणि पालाशसाठी येतं MOP. तर आपल्याला हेच तीन एकेरी खतं अगदी विशिष्ट प्रमाणात एकत्र करायचे आहेत की त्याचं कॉम्बिनेशन 10-26-26 होईल आणि जे आपल्याला मार्केटच्या 10-26-26 किमतीच्या 20 ते 30 टक्के किमतीमध्ये बसून जाईल, ज्याने आपला 50 ते 60 हजार रुपये फायदा अगदी गॅरंटेड झाल्याशिवाय राहणार नाही. आता मित्रांनो, मार्केटमध्ये 50 किलोची 10-26-26 बॅग येते, तर मग याच्यामध्ये नत्र असतं 10%, म्हणजे त्याच्यामध्ये 5 किलो आपल्याला नत्र त्या ठिकाणी लागेल. त्याचबरोबर याच्यामध्ये 26% स्फुरद, म्हणजेच 13 किलो स्फुरद आणि 26% पालाश, म्हणजेच 13 किलो पालाश. तर अशा पद्धतीनं हे तीन गोष्टी जर आपण अगदी व्यवस्थित जर एकत्र करू शकलो तर नक्कीच आपण गॅरंटेड 10-26-26 त्या ठिकाणी बनवू शकतो. मग आता आपण नत्र, आपल्याला 5 किलो आवश्यक आहे, तर मग नत्रासाठी आपण युरिया जे मार्केटमध्ये मिळतो तो आणायचा असतो. मग आता आपल्याला माहिती आहे युरिया हा त्या युरियाच्या बॅगमध्ये जर 1 किलो आपण जर एखादी गोष्ट युरियाची जर काढली तर तिच्यामध्ये मात्र 460 ग्रॅम इतकाच युरिया त्याच्यामध्ये असतो. आपल्याला लागतोय 5 किलो, तर मग म्हणजेच त्या गोणीमधला 1 किलो युरिया म्हणजेच 2.17 किलो हा युरिया त्या ठिकाणी असतो. 5 किलो जर नत्र आपल्याला 10-26-26 जर लागते तर आपल्याला जवळपास 10.85 किलो इतका युरिया त्या बॅगमधून काढून घ्यावा लागेल, जेणेकरून आपलं 10 हे प्रमाण त्या ठिकाणी नत्राचं फिक्स होईल. आता दुसरी गोष्ट, 26 हे प्रमाण, जे की 13 किलो आपल्याला स्फुरद लागतं, तर यासाठी आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेटची बॅग त्या ठिकाणी आणायची असते. आता मित्रांनो, जसं सिंगल सुपर फॉस्फेटसुद्धा 16% इतक्या कमी प्रमाणात त्या बॅगमध्ये असतं, म्हणजे जर 1 किलो आपण सिंगल सुपर फॉस्फेटच्या याच्यामधून जर ते खत बाजूला काढलं तर त्याच्यामध्ये मात्र 160 ग्रॅम इतकंच त्या ठिकाणी स्फुरद मिळतं. मग त्याच्याकरता आपल्याला जर 1 किलो जर स्फुरद लागते तर त्यासाठी आपल्याला 6.25 किलो त्याच्यामधनं खत बाजूला काढावं लागतं.
मग आपल्या गणितानुसार आपल्याला 13 किलो हे जर स्फुरद लागते तर त्यासाठी आपल्याला जवळपास 81.25 किलो हे सिंगल सुपरफॉस्फेट त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तिसरी आणि शेवटची गोष्ट जी की पालाश, तर पालाश आपल्याला एमओपी बंद मिळतं, तर या बॅगमध्ये सुद्धा अगदी कमी प्रमाणात एमओपी असतं. मग त्याकरता आपल्याला 1 किलो जर त्या ठिकाणी पालाश लागत असेल तर त्याकरता आपल्याला 1.66 किलो एमओपी लागतं. म्हणजेच आपल्या गणितानुसार आपल्याला 13 किलो पालाश आवश्यक आहे, तर आपल्याला जवळपास एमओपीच्या बॅगमधनं 21.58 किलो हे एमओपी बाहेर काढून घ्यावं लागेल आणि आधीच्या 2 घटकांमध्ये आपल्याला मिक्स करावं लागेल. तर मित्रांनो, या गणितानुसार आपलं 10:26:26 तयार झालेलं असेल. मग आता याच्यामध्ये तुम्हाला 10 किलो 850 ग्रॅम युरिया लागेल, 81.25 किलो हा त्या ठिकाणी सिंगल सुपरफॉस्फेट आणि 21.58 किलो हा एमओपी लागेल. तर असं जवळपास 100-110 किलोच्या आसपास तुमचं एक खताचं मिश्रण तयार होईल, जे की तुम्ही युरिया, सिंगल सुपरफॉस्फेट आणि एमओपीमधून एका विशिष्ट प्रमाणात 10:26:26 तयार केलेलं असेल. मग आता कदाचित तुम्ही म्हणाल आता हे तर महाग पडेल, तर आता मित्रांनो त्याचा हिशोब तुम्हाला सांगतो. आता युरिया मार्केटमध्ये भेटतो 6 रुपये किलो, सिंगल सुपर फॉस्फेट भेटतं 7 रुपये किलो आणि एमओपी मिळतो 17 रुपये किलो. तर आपण युरिया जवळपास 11 किलो वापरलाय, तो होतो 66 रुपयाचा, सिंगल सुपर फॉस्फेट जवळपास 81 किलो आपण वापरले तर ते होते 600 रुपयाचं, एमओपी आपण 21 किलो वापरला तो त्याला लागतील 365 रुपये. तर असं जवळपास 100-110 किलो आपलं तयार होतंय 1031 रुपयामध्ये, आणि 1031 रुपयामध्ये आपलं खत तयार झालं आहे 100 किलो आणि ते आहे 10:26:26. मग आता आपल्या बॅगा येतात 50 किलोच्या, तर म्हणजेच आपल्याला जवळपास 50 किलोला जर आपण खर्च बघितला तर मात्र 500 रुपये आपल्याला याच्यामध्ये खर्च आलेला आहे. मग आता मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं तर कोणत्याही कंपनीचा जर इफकोचं जर आपण 10:26:26 बॅग बघितली तर ती 1500 रुपयापर्यंत मार्केटमध्ये भेटते. आता हा आजचा भाव आहे, जशी जशी डिमांड वाढेल तसा तसा याचा भाव वाढतो, पण आजचा हिशोब जरी धरला तर आपलं 50 किलो तयार होते 500 रुपयामध्ये आणि मार्केटमध्ये 10:26:26 मिळते 1500 रुपयामध्ये, तर तुम्ही याच्यावरनं लक्षात घेऊ शकता की बॅगमध्ये तुम्हाला 1000 रुपयाचा त्या ठिकाणी बेनिफिट होतोय. म्हणजे मात्र 500 रुपयात, म्हणजे एका बॅगमागं 1000 रुपये तुमच्या त्या ठिकाणी वाचतायत आणि एका बॅगच्या खर्चामध्ये जवळपास 2 ते 3 बॅगा तुमच्या तयार होत आहेत, इतका जबरदस्त फायदा याच्यामध्ये होत असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही ग्रेडचं खत घरच्या घरी बनवू शकता. त्यासाठीचे गुणोत्तर मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की जर 1 किलो नत्र लागत असेल तर त्यासाठी युरिया 2.17 किलो, जर तुम्हाला स्फुरद त्या ठिकाणी 1 किलो लागत असेल तर सिंगल सुपरफॉस्फेट हे 1.25 किलो घ्यायचं असतं, आणि जर तुम्हाला पालाश लागत असेल तर 1 किलोसाठी तुम्ही पालाश जवळपास 1.66 किलो एमओपी त्या ठिकाणी घ्यायचं असतं. तर हेच तुम्ही या ठिकाणी हे वापरून त्या ठिकाणी कुठल्याही ग्रेडचं, मग ते जवळपास 1846 झिरो असेल, 1515 असेल, तर असं कुठल्याही प्रकारचं ग्रेडचं तुम्ही त्या ठिकाणी हे वापरू शकता आणि घरच्या घरी कमी करू शकता, आणि याने जबरदस्त तुमचा जो 50 ते 60 हजार रुपयाचा फायदा झाल्या वाचून तुम्हाला कोणीच रोखू शकतं. नक्कीच मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा.